पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. आऊसाहेब, राजांनी अचानक शिक्षा केली, तीही भर दरबारात. कोणास? खंडोजींना. आम्हालाही तेच आश्चर्य वाटलं. ते तर रोजच्या रोज मुजरा करायला येत होते. जगदंब, काय शिक्षा दिली? त्यांचा डावा पाय आणि उजवा हात कापला. आऊसाहेब, आम्हाला तर ऐकूनच कसं झालं. तुम्हाला काही माहीत होतं का? नाही. नाही म्हणजे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य झाल्यासारखं वाटत नाहीये. फितुरा शिक्षा होणार हे माहीत होतं, परंतु काय शिक्षा होणार हे माहीत नव्हतं. आता सुरुवात झाली. फितुरांचे हात पाय कापले जातील. यापुढे स्वराज्याशी बेईमानी करण्याआधी लोक 100 वेळा विचार करतील. परंतु कान्होजी काकांचं काय? त्यांनी शब्द टाकला होता म्हणून राजांनी अभय दिलं होतं खंडोजींना. परंतु तरीही राजांनी खंडोजींना शिक्षा केली हे ऐकल्यानंतर कान्होजी काकांना काय वाटेल? आम्हाला आता चिंता वाटू लागली आहे. राजा घात झाला. शिवाजी राजांनी दिलेला शब्द पाळला नाही. भर दरबारात खंडोजींना शिक्षा केली. काय शिक्षा दिली? अहो, त्यांचा डावा पाय आणि उजवा हात कलम केला. का असं वागला सर राजा? अहो, तुम्ही सबूत दिला म्हणून मी त्या खंडोजीला हजर केला. आजचा एक दिवस मी दरबारात आलो नाही तर तुम्ही त्यासनी शिक्षा केलीत. तुम्ही तुमचा शब्द मोडलात राज. काय किंमत राहिली या कान्होजीच्या शब्दाला? जाऊन सांग आपल्या समद्या फौजेला तयार राहा म्हणावं. तातडीनं निघायचंय. जा. जी. राज, अहो, खंडोजीनं फितुरी केली, बेईमानी केली, मान्य आहे आमासनी. अहो, पण त्यांना त्याचा पश्चाताप बी झाला होता. तुम्ही त्यांना अभय दिलं होत, संध सुरळीत झालं होत. मग तुम्ही तुमचा शब्द असा अचानक का मोडलात राजा? राजाही आमची फसवणूक झाली. नाही, काय बी झालं तरी ह्यो कान्होजी ही फसवणूक सहन करणार नाही. या राजासनी ह्याचा जाब विचारणारच. धमाके की आवाज सुनी? हाँ, सुना. बहरे को भी सुनाई दे ऐसा धमाका था. बलबर के लिए ऐसा लगा कि शिवा ने हमला किया. क्या? हालांकि हम जानते थे ये अपना ही धमाका होगा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.